नमस्कार, मी आरिफ नदाफ. आज आलो आहे आपण रामदास नांदोसकर यांच्या प्लॉटवर, गाव नांदोस, कट्टा, तालुका मालवण. त्यांनी आपल्या बागेमध्ये कलिंगडाची लागवड केलेली आहे, ते दिसते आपल्याला. तर त्याबद्दल आपण त्यांच्याशी जरा चर्चा करूया. नमस्कार नांदोसकर साहेब. तर आपण आपल्या कंपनीची कोणकोणती उत्पादनं वापरलेली आहेत सर? साहेब, गेली 10 वर्ष आपण इन्फ्लक्सची सगळी उत्पादनं, म्हणजे इन्फ्लक्स सुपरकॉप असेल, भूअस्त्र असेल, ॲग्री लाईफ असेल, ऑलराऊंडर असेल, सॉईल लाईफ असेल, म्हणजे जी जेवढी आपली रेंज आहे याच्यामध्ये, गेली 10 वर्ष मी आणि 5 वर्ष खास करून कलिंगडमध्ये वापरतो आहे या ठिकाणी. तर तुम्हाला तुमची प्रतिक्रिया काय आहे सर? आता काय कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे आपल्या उत्पादनांचा? या वर्षीचा विचार केलात पावसाळ्यामध्ये, तर ह्या वर्षी काय झालं की कलिंगनला, ह्या प्लॉटला 2 वेळा पावसाचा तडाखा बसलाय. अच्छा. आणि तो 4-4 दिवसाचा बसलाय. त्या हिशोबाने विचार केला तर इतर बाजूच्या याच्यामध्ये फळघळ मोठ्या प्रमाणात झालेली आहे, फळांची गळती झाली. आणि आपल्यालाही थोडाफार फटका तसा बसला होता, पण त्यानंतर सुपरकॉप आणि ॲग्री लाईफचं ज्यावेळी आपण एक डोस याला ड्रिंकिंगने दिलं, त्यावेळी याला परत पुढच्या याच्यामध्ये फळ सेट झाली. आणि तुम्ही आता पाहता या ठिकाणी की दाखवू शकता का तुम्ही बघितलं ह्या फळांना असणारी चकाकी, फळांची चकाकी साईज एकसारखी आलेली आहे, यांची चकाकी, म्हणजे एवढा पाऊस होऊनही या फळांना अतिशय जी चकाकी आहे. आणि हा प्लॉट आता हार्वेस्टिंगला आला आहे, की आजच आज आणि काल मिळून 6 टन माल काढलेला आहे. आणि आता एक तासाभरामध्ये परत आपला राहिलेला प्लॉट हार्वेस्टिंग पहिल्या तोडणीसाठी येतोय. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आपला 10 टन माल जाईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 टन असं आपल्याला एक ए ग्रेडमध्ये 20 टन माल 1 एकरमध्ये भेटेल. आणि आपल्याला व्यापाऱ्याने चांगला रेट दिला, 13 रुपये केजीचा रेट दिलेला आहे. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. याच्यामुळे